मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वाढदिवसानिमित्त महाआरती। आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे धडाडीचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल चरणी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली। या ठिकाणी ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष द बडवे, त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री भाळवणकर व भाई भोसले व का सेवादल या कार्यकर्त्याच्या वतीने व मुस्लिम समाजाचा मी अध्यक्ष आहे, अल्पसंख्यक सेलचा अध्यक्ष अशफाकभाई सय्यद, आम्ही संयुक्त विद्यमानडे काँग्रेसची जी संस्कृती आहे सर्व धर्माला घेऊन जाणे, या संस्कृतीचा वारसा माननीय नानासाहेब पटोळे हे चालवत आहे। माननीय आमदार माजी गृहमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव या अनुषंगाने माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांचा वाढदिवस आम्ही महाआरती करून साजरा करण्यात येत आले। आज तरी त्यांना माननीय नानासाहेब पटोळे यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना चांगली कार्यपद्धती त्यांना चालना मिळो, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची सत्ता येवो, त्याचप्रमाणे प्रकाश पाटील यांचंही मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे। आणि आम्ही सर्वजण विठ्ठल चरणी प्रार्थना केली आहे, पटोळे साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात येवो, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो, एवढी आम्ही सर्वधर्मीय प्रार्थना या विठ्ठल चरणी केलेली आहे आणि त्यांना समारोप केलेला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।